भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना अटक झाली नाही तर विधान भवनाला घेराव घालू, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते आज बलाड पिअर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. संभाजी भिडेंना अटक तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानातील 260 संघटनांच्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. आम्ही असं म्हणत होतो जुलै पर्यंत आम्ही वेळ दिली आहे ना, आणि त्याच वेळी जाहीर केलं की विधान भवनाला घेराव करणार. मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केले ते आणि जी वस्तुस्थिती झाली आहे त्याच्यातला फार मोठा तफावत आहे. सरकारचा खर्च एक्सपेंडिचर जो आहे आणि रेव्हेन्यू कलेक्शन हा जो भाग आहे तो यावेळेस पहिल्यांदा 12% आसपास गेलेल्या अशी असणारी डेफिशियन्सी जी आहे ती 12% आसपास गेली नाही अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी राहील. दुसरं त्याच्यामध्ये असणारं 70% नोटा फक्त पुन्हा रिप्रिंट करण्यात आलेल्या आहेत. अपेक्षा सरकारची होती की प्लॅस्टिक मनी वाढेल, परंतु प्लॅस्टिक मनी वाढणार नाही, त्याचा लोकांना रोख व्यवहार करण्यामध्ये इंटरेस्ट असतो अशी परिस्थिती आहे. या दोन कारणास्तव मी असं मानतोय की लोकांनी खर्च करण्याचा प्रमाण कमी केलं आणि बँकेमध्ये पैसे ठेवण्याच्या ऐवजी स्वतःकडे ठेवायला लागले तशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे बँकेमधनं काढण्याची परिस्थिती जी आहे त्यावेळेस बँकेकडेच नोटा नाहीत आणि म्हणून नोटा नाहीत असं आपल्याला दिसतंय. पण व्यवहारामध्ये आपण बघितलं तर लोकांचा व्यवहार हा सुरळीत चालतो. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना अटक होणार का, विद्यार्थ्यांवर असलेले गुन्हे मागे घेतले जाणार का, आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सम्यक विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी आंदोलनाला यश येणार का, हे तर येणारा काळच ठरवेल. आणखीन काही विस्तारित घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.